सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे पदाधिकारी महापौर श्रीकांत चन्ना यांना म्हणी आयुक्त पी शिवशंकर यांच्यात बैठक संपन्न झाली आहे. यावेळी महापौर आणि सभागृह नेते यांनी सांगितलं की पुढल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सोलापूर महानगरपालिकेतील 747 बदली रोजंदार सेवक आणि 22 वाहन चालक सेवेत कायम करण्यासंदर्भात 7व्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करण्यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचं युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. निवेदन पत्रात शासन प्रशासनाकडे विविध मागण्या अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सांगितल्या. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि सभागृह नेते यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या पुढल्या आठवड्यामध्ये सोलापूरमधील कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन संदर्भात आणि सोलापूर महानगरपालिकेच्या बदलीरोंदारी सेवकाच्या कायम करण्याच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये निश्चितच सोलापूर महानगरपालिकेतील रिक्त जागा आणि बदलीरोंदारी सेवक हे काम करत आहेत त्यांना नक्कीच न्याय दिला जाईल असं आम्हाला सकाळी महापौर कांचनाताई यन्नम व तसेच सभागृह नेते शिवानंद पाटील साहेब यांनी आम्हाला सकाळी शब्द दिलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेतील विविध संवर्गातील 469 बदली रोजंदार सेवकांना सेवेत आकृतीबंध अनुसार कायम करावं. सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगानुसार वेतन मागाई भत्ते भरून भाडे लागू करून द्यावेत. 5 वर्ष असलेली सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन विक्री चालू करावी. झोनकडे वर्ग केलेल्या 190 कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे प्रभागातच वर्ग करावे. घनकचरा विभागाकडील झाडूवाले सेवकांना 1 किलोमीटर रद्द मोजून न देता जुनी पद्धत चालू ठेवावं. हदवाडी विभागातील कर्मचाऱ्यांच्या विरोधातील महापालिकेने दाखल केलेली केस त्वरित माघार घेऊन त्यांचे देय रकमा आणि सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा. मनपा घनकचरा विभागाकडील कर्मचाऱ्यांना झाडू पाट्या खोरे हातकडी गणवेश साडी चप्पल इत्यादी साहित्य द्यावं. घंटागाडी कर्मचाऱ्यांना देखील मेडिकल विमा क्लेम करून लागावा असे निवेदनपत्रात म्हटलं आहे. यावेळी युनियनचे उपाध्यक्ष बीटी जाधव, कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू, खजिनदार अरुण मेत्रे, सल्लागार राजेंद्र कोरे, युनियनचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. नियोजन आहे ते ढिसाळ कारभार आहे. हे जे कर्मचारी 22 वर्षापासून काम करतात यांच्यावर अन्याय होत आहे आणि जे बदली कामगार आहे बदली कामगारांना प्राधान्य द्यायला पाहिजे की यांना कायम करावं. आम्ही पण आयुक्ताशी चर्चा करावं. सदाफुले यांचं बी काम चांगलं आहे तर आम्ही हे निवेदन आयुक्तापर्यंत 7व्या वेतनबद्दल बी चर्चा झाली तर महापौराने डिक्लेअर करायचं होतं की आम्ही दिले म्हणून, परंतु महापौराने असं सांगितलं की आम्ही शासनाकडं पाठवू. प्रत्येक गोष्ट तुम्ही शासनाकडून पाठवून चालणार नाही तर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण तोच निर्णय घ्यायला पाहिजे.